द ग्रेट वॉल ऑफ चायना, जगातील 7 आश्चर्यांपैकी एक आश्चर्य, जागतिक वारसा लाभलेली ही एक भिंत. या भिंतीबद्दल जगात कित्येक लोकांना कुतूहल वाटतं, पण मंडळी या भिंतीच्या कुतूहलाबरोबरच याबद्दलच्या अफवा देखील फेमस आहेत. कोणी म्हणतं ही भिंत अंतराळातून दिसते, तर कोणी म्हणतं या भिंतीखाली कित्येक मृतदेह पुरले आहेत. पण या लोकांच्या समजुती खऱ्या आहेत का? काय आहे या भिंती मागचं रहस्य? जाणून घेण्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. नमस्कार, मी ज्योती आणि तुम्ही पाहताय इन्फोवारी. असं बोललं जातं की चीन मधली ही महाकाय भिंत इसवी सन पूर्व 220 ते 206 मध्ये बांधली होती. चीन सरकारच्या सांस्कृतिक वारसा विभागाने केलेल्या पुरातत्व अभ्यासातून हे सिद्ध होतं की जेव्हा ही भिंत बांधली होती तेव्हा हिची लांबी सुमारे 21,000 किलोमीटर पेक्षाही जास्त होती. पण मंडळी, जेव्हा एखादी गोष्ट जगप्रसिद्ध होते तेव्हाच त्याबद्दल कित्येक अफवा पसरवल्या जातात. तशाच अफवा या भिंतीबद्दल देखील पसरवल्या आहेत. त्यामुळे जसं लोकांच्या मनात या भिंतीबद्दल कुतूहल आहे, तसंच याबद्दल कित्येक अफवा देखील पसरवल्या आहेत. यातली पहिली अफवा, ही महाकाय भिंत चंद्रावरून दिसते. अमेरिकन कलाकार रेलॉय रॉबर्ट रिपले यांनी त्यांच्या एका कार्यक्रमात असं सांगितलं होतं की ग्रेट वॉल ऑफ चायना ही मानवाने बांधलेली ही सर्वात शक्तिशाली भिंत आहे. ही पृथ्वीवरील अशी एकमेव मानव निर्मित रचना आहे जी चंद्रावरून किंवा अंतराळातून दिसते. या अफवेमुळे चीन मधील लोक कित्येक वर्ष याच गैरसमजात होते. पण 2003 चीनने आपले पहिले अंतराळयान सोडले तेव्हा चीनी खगोलशास्त्र यांग लिवेई यांनी ही भिंत अंतराळातून दिसत नसल्याचं स्पष्ट केलं, तेव्हा हा गैरसमज दूर झाला. दुसरी अफवा, या भिंतीच्या आत कित्येक मृतदेह पुरले आहेत आणि त्यावर ही भिंत बांधली आहे. असं बोललं जातं की इसवी सन पूर्व 2020 जेव्हा या भिंतीचं बांधकाम सुरू झालं तेव्हा या बांधकामात 10,00,000 कामगार यात गाडले गेले होते. या भिंतीखाली कित्येक लोकांचे मृतदेह पुरले आहेत. हे चीन मधील सर्वात मोठं कब्रस्तान आहे. पण या भिंतीखाली लोकांना गाडलं आहे याचे कोणतेही ऐतिहासिक, लिखित आणि पुरातत्वीय पुरावे आढळत नाहीत. लोकांना पुरण्याच्या गोष्टीचा कुठेही स्पष्ट उल्लेख नाही. तिसरी अफवा, द ग्रेट वॉल ऑफ चायना ही एक सलग भिंत आहे. पण या मागची सत्यता ही आहे की या भिंतीचे बांधकाम सलग स्वरूपात नाही तर अनेक विभागात जोडून करण्यात आलेलं आहे. यावर करण्यात आलेल्या वास्तुकलेमुळे लोकांना आकर्षित करते. अनेक ठिकाणी ही भिंत दुप्पट, तिप्पट आणि चौकट रुंदीची आहे आणि चौपट रुंदीची आहे. यावर विविध ठिकाणी मिनार बांधण्यात आले आहेत. या मिनारावरून तेव्हा शत्रूंच्या हालचालींवर लक्ष ठेवणं सोपं जात होतं. शिवाय या भिंतीची रुंदी एवढी होती की यावरून एकाच वेळी 5 घोडेस्वार आणि 10 सैनिक ये जा करू शकत होते. शत्रूंपासून सुरक्षा व्हावी या हेतूने भिंतीचे बांधकाम करण्यात आले होते. मात्र 1211 एका मंगोल राजाने ही भिंत फोडली आणि चीनवर आक्रमण केलं. या पुरातन भिंतीचा काही भाग आता दृष्टीआड झाला आहे तर काही ठिकाणी याची दुरावस्था झाल्याचेही दिसून येते. या झाल्या चीनच्या भिंतीबद्दलच्या पसरलेल्या काही अफवा. या अफवा काहीही असू द्या, पण ही भिंत म्हणजे स्थापत्यकलेचा एक उत्कृष्ट नमुना आहे. आज कितीही प्रयत्न केले तरीही असा महाकाय नमुना बनवणे माणसाला शक्य होणार नाही. द ग्रेट वॉल ऑफ चायना बद्दलची ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंट करून सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि सबस्क्राइब करायला विसरू नका. धन्यवाद.